आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ड्रॅगन फ्रूट पीक गणेशवाडी जोरात, डाळिंब द्राक्षाला मिळाला पर्याय. मारुती बिरा कोळेकर या शेतकऱ्यानं गणेशवाडीत ड्रॅगन फ्रूट हे पीक घेतलं आहे आणि त्याला यातून उत्तम पैसे मिळत आहेत असं मत त्याचं बनलं आहे. मेक्सिको आणि अमेरिका या दोन देशात ड्रॅगन फ्रूट हे पीक मोठ्या प्रमाणात आहे. भारतात हे पीक कमी आहे, पण श्रीलंका आणि चीनमधून भारतात हे फळं आयात होतात. वेगवेगळ्या आजार असणाऱ्या रुग्णांना हे फळ खाण्यासाठी सांगण्यात येतं आणि त्याला मागणीही मोठी आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे आदी भागात पश्चिम बंगालवरून रोपं आणली जातात. आता गणेशवाडीच्या शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रूटची बाग लावली. अगदी फोंड्या माळात उन्हाच्या तडाख्यातही हे पीक बचावतं. 18 महिन्यात 2 फळं हाताला लागतं. एका झाडाला किमान 40 ते 50 फळं लागतात. एक फळ 250 ग्रॅमचं असतं. आज बाजारात 200 ते 300 रुपयांनी विक्री सुरू आहे. चवीला मस्त, दिसायला आकर्षक, आजारपणात खाल्ल्यानं आजार कमी होण्यास मदत होण्याबरोबर शरीराला बळकटी मिळते असं सांगण्यात येतं. औषधी फळ म्हणूनही या ड्रॅगन फ्रूटकडे पाहण्यात येतं. गणेशवाडीच्या बाळासाहेबांनी हे आधुनिक पीक या विभागात घेतलं असून इथला शेतकरी या आधुनिक पिकाकडे वळत चालला आहे. गणेशवाडीतलं हे पीक पाहण्यासाठी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील लोक आता इकडे वळत चालले आहेत. महानकारी न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. हे पहा, नमस्कार, मी मारुती बिरा कोळेकर, मी गाव गणेशवाडीचं आहे, पण माझं रान सगळं कर्नाटक हद्दीमध्ये, कागवाडच्या हद्दीमध्ये रान आहे. आणखीन हे ड्रॅगन फ्रूटचे लागण आम्ही अशी केली की हे परदेशापासून आणलेलं होतं, माझा मुलगा शिकलेला आहे, त्याच्यामुळं मी हे डोक्यात घेतलो आणि ह्यासाठी मी थोडा वेळ त्रास घेऊन होईना वेळ लागेना पण हे करायचं म्हणून ह्या जिद्देने मी पोरग्याला प्रोत्साहन दिलो आणि माझ्या पोरग्यानं हे पूर्ण 630 झाडे बसवलेलं आहे 1 एकरामध्ये. आणि मला हे चांगलंच वाटतं आहे. आणखीन हे आता सध्याला फळाचं गुणधर्म म्हणजे स्वतः मी दवाखाना दाखवत होतो, मला थायरॉईडचा गाठ झालेला होता मानेमध्ये, तर देवता डॉक्टरांनी म्हटले की हे थायरॉईडचे गाठ आहे, ह्याला मिरजेला दाखवा, नाहीतर हे अमुक ठिकाणी मिळते, कुरुंदवाडला मिळेल काय बघा, कोल्हापूरला मिळेल काय बघा, सांगलीला बघा, हे फळ ड्रॅगन म्हणून मिळतं आहे. ह्या फळामुळं तुमचं हे रोग अतिशय लवकरात लवकर चांगलं होईल अशी ह्यांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यावर मी काय म्हटलो डॉक्टर्सने, साहेब आमच्या घरी आमच्या मुलग्यानं हे फळ केलेलं आहे, झाडं लावलेलं आहे, 630 झाडं आम्ही बसविलेलं आहे, आमच्याकडे हे माल मिळत आहे. म्हटल्या देवता डॉक्टर बाळासाहेब डॉक्टरांनी काय म्हटले, हे 21 दिवस तुम्ही फळ दररोज 1-1 वापरा आणि तुमचे लवकरात लवकर गाठ कमी होईल. ह्याच्यामुळं माझं 100% माझे गाठ संपूर्ण कमी झालेलं आहे. किती दिवसात कमी झाली म्हणायची? 21 दिवस मी खाल्ल्यानंतर त्याचं एक दिवशी मला थोडं त्रास वाटलं, शेंका आल्या, त्याच्यामुळं ते थायरॉईड शेंक्यामध्ये थुकल्यानंतर थायरॉईड गाठ पडून गेली असं मी स्वतः मी खात्री करून घेतलेलं आहे. थायरॉईडची गाठ माझे स्वतःच. मारुतीला मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्याकडे आता कोणकोणत्या रोगाचे लोक येतात काय? आता आमच्याकडे कॅन्सरची लोक येतात, आणखी शुगरची लोक येतात, आणि PC कमी झालेलं मात्र आम्ही स्वतः त्या माणसासनी जाऊन गाठ पडून त्यांची गाठ घेतली. आणखीन कसं काय बाबा तुझं फळ नेल्यामुळं काय गुणधर्म मिळाला काय नाही म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितले आमचे 100% PC वाढल्या म्हणून त्यांनी आम्हाला उत्तर दिली. आता या फळांची विक्री तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात करताय? आम्ही ह्या फळाचा बाजार कोल्हापूरला नेतो, सांगलीला दिलोय, आणखीन आम्हाला आता सध्याला 200 रुपये रेट मिळालेला आहे. सध्यामध्ये 200 रुपये म्हणजे हे केलेलं बाग वाया गेले नाही? केलेलं बाग आम्हाला काय वाया गेलं नाही. आता आणि फोटवा भरपूर आहे, आणखीन बाग वाढत आहे, जसं वाढेल तसं आम्हाला त्याचं फळ मिळणार हे आम्हाला 100%. पाण्याची काय सोय केलेली आहे मारुतीला? पाण्याची काय सोय केलेली आहे? पाण्याची सोय त्याला टिबक लावलेली आहे, 8 दिवसात 1 तास ते 2 तास पाणी देतो, त्याच्यावर आम्ही काय पाणी वापरत नाही. आणि
मे महिन्यामध्ये त्याला 2 महिने पाणीच द्यायचं लागत नाही. म्हणजे पाण्याला कमी जातीचं फळ आहे, पाण्यामुळं जगणारं हे पीक आहे. धन्यवाद महानकरला दिलेल्या मुलाखतीबद्दल, तुमचं अभिनंदन.